इयत्ता सहावी गणित पाठ क्रमांक दोन कोण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे कोण चला तर मग सुरुवात करूया मुलांना आता आपण या पाठाची सुरुवात करण्याआधी मागील इयत्तेत शिकलेल्या पाठाची थोडक्यात उजळणी करू जरा आठवूया कोण खालील चित्रांत दिसणारे कोण पहा त्यांचा प्रकार ओळखून त्या चित्राखाली लिहा विशाल कोण काटकोण लघु कोण खालील सारणी पूर्ण करा कोण कौन? कोणाचे नाव लघु कोण कौन? कोणाचा शिरोबिंदू वाय कोणाच्या बाजू बाजू वाय पी बाजू वाय आर कोण कौन? कोणाचे नाव काट कोन कोणाचा शिरोबिंदू एम कोणाच्या बाजू बाजू एल बाजू एम एन कोन? कोण कोणाचे नाव विशाल कोण कोणाचा शिरोबिंदू ओ कोणाच्या बाजू बाजू ओ बी बाजू ओ एस मुलांनो आता आपण खेळाच्या माध्यमातून कोण कसे बनवता येतील हे पाहणार आहोत चला तर मग पाहूया हे करून पहा कृती तीन किंवा अधिक विद्यार्थ्यांना एका सरळ रेषेत उभे करा दोन लांब दोऱ्या घ्या मधल्या मुलाच्या हातात दोन्ही दोऱ्यांचे एक एक टोक द्या दोन्ही बाजूंची मुले दोऱ्यांच्या सहाय्याने सरळ रेषेत उभे राहतील असे पहा विद्यार्थ्यांना फिरायला सांगून लघु कोण विशाल कोन सरळ कोन प्रविशाल कोन व पूर्ण कोन या आकृत्या तयार होतील असे पहा मुले सरळ रेषेत आहेत हे पाहण्यासाठी ताणलेल्या दोरीचा उपयोग होईल आता आपण आणखी एका पद्धतीने कोण तयार करू हे करून पहा दोन वेगवेगळ्या रंगांच्या काड्यांच्या सहाय्याने ए ते जी पर्यंतच्या कोणांची रचना अनुभवा ए आकृती ए मध्ये दोन्ही काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही या स्थितीत काड्यांमधील कोणाला शून्य कोण म्हणतात शून्य कोणाचे माप शून्य अंश असे लिहितात बी आता एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा आकृती बीमध्ये तयार झालेला कोन लघु कोण आहे शून्य अंशपेक्षा मोठा परंतु नव्वद पेक्षा लहान असलेल्या कोणाला लघु कोण म्हणतात सी आकृती सी मध्ये तयार झालेला कोण काटकोण आहे नव्वद म्हणतात डी आकृती डी मध्ये तयार झालेला कोण विशाल कोण आहे नव्वद पेक्षा, कोन? पेक्षा मोठा परंतु एकशे ऐंशी अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोण म्हणतात ई e. आकृती डी मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती ई प्रमाणे स्थिती मिळेल अशा स्थितीमधील कोण म्हणजे सरळ कोण होय सरळ कोनाचे माप एकशे ऐंशी अंश असते एफ काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृती एफ मधील कोण मिळतो हा कोण एकशे ऐंशी अंशपेक्षा मोठा आहे अशा कोणाला प्रविशाल कोण म्हणतात प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशपेक्षा मोठा व तीनशे साठ अंशपेक्षा लहान असतो जी आकृती एफ मधील काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती जी प्रमाणे येते सरळ कोणापर्यंत एकशे ऐंशी अंश व सरळ कोणानंतर एकशे ऐंशी अंश असे एकूण एकशे साठ अंश काडी फिरली आहे अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोन म्हणतात पूर्ण कोनाचे माप तीनशे साठ अंश असते मुलांना आपण आता दैनंदिन जीवनातील गोष्टींवरून कोण ओळखू गणित माझा सोबती जत्रेत घरात बागेत एक जत्रेतील गोल पाळणा दोन कागदी पंखा तीन सॉ खेळणे वरील चित्रे पहा व कोणांचे प्रकार ओळखा उत्तर एक पूर्ण कोन? दोन प्रविशाल कोण तीन सरळ कोन? विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव संच दोन सोडवू आपण आता या सराव संचातील पहिला प्रश्न सोडवू एक जोड्या लावा कोणाचे माप एक एकशे ऐंशी अंश दोन दोनशे चाळीस अंश तीन तीनशे साठ अंश चार शून्य अंश कोणाचा प्रकार ए शून्य कोण बी सरळ कोण सी प्रविशाल प्रशालकोण डी पूर्ण कोण उत्तर कोणाचे माप एक एकशे ऐंशी अंश कोणाचा प्रकार सरळ कोण कोणाचे माप दोन दोनशे चाळीस अंश कोणाचा प्रकार प्रविशाल कोन? कोणाचे माप तीन तीनशे साठ अंश कोणाचा प्रकार पूर्ण कोन? कोणाचे माप चार शून्य अंश कोणाचा प्रकार शून्य कोन? आता आपण सराव संचातील दुसरा प्रश्न सोडवू दोन खाली कोणांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा एक पंचाहत्तर अंश दोन शून्य अंश तीन दोनशे पंधरा अंश चार तीनशे साठ अंश पाच एकशे ऐंशी अंश सहा एकशे वीस अंश सात एकशे अठ्ठेचाळीस अंश आठ नव्वद अंश उत्तर कोणाचे माप एक पंच्याहत्तर अंश कोणाचा प्रकार लघुकोण कोणाचे माप दोन शून्य अंश कोणाचा प्रकार शून्य कोण कोणाचे माप तीन दोनशे पंधरा अंश कोणाचा प्रकार प्रविशाल कोण कोणाचे माप चार तीनशे साठ अंश कोणाचा प्रकार पूर्ण कोण कोणाचे माप पाच एकशे ऐंशी अंश कोणाचा प्रकार सरळ कोन कोणाचे माप सहा एकशे वीस अंश कोणाचा प्रकार विशाल कोन कोणाचे माप सात एकशे अठ्ठेचाळीस अंश कोणाचा प्रकार विशाल कोन कोणाचे माप आठ नव्वद अंश कोणाचा प्रकार काटकोन आता आपण संच दोन मधील तिसरा प्रश्न सोडवू तीन खालील आकृत्या पहा व कोणांचे प्रकार लिहा ए बी सी डी ई एफ उत्तर ए लघुकोन बी काटकोन सी प्रविशाल कोन, डी सरळ कोन, ई e, शून्य कोन, एफ पूर्ण कोन आता आपण सरावसंच दोन मधील चौथा तो प्रश्न सोडवू चार कोन मापकाच्या साहाय्याने लघु कोन काटकोन व विशाल कोन काढा उत्तर कोन ए बी सी हा लघु कोन आहे कोन पी क्यू आर हा काटकोन आहे कोन एक्स वाय जेड हा विशाल कोन है। जरा अटूया कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग कंपास कोण मापक मोजपट्टी वरील साधनांचा उपयोग कशासाठी करतात हे आपल्याला माहीत आहे जाणून घेऊया कंपासपेटीमध्ये अजूनही दोन प्रकारची साधने असतात त्यांचा उपयोग कसा करायचा ते पाहू गुण्या कंपास पेटीत असणारे दोन गुणे पहा गुण्यांचे कोण तपासा नव्वद अंश तीस अंश साठ अंश पंचेचाळीस अंश हे कोण काढण्यासाठी यांचा उपयोग होतो हे अनुभवा कर्कटक बाजूला दाखवलेल्या साधनाला कर्कटक म्हणतात दोन बिंदूंतील अंतर मोजण्यासाठी कर्कटकचा उपयोग करतात त्यासाठी सोबत मोजपट्टीही वापरावी लागते मुलांना आता आपण कोण दुभाजक म्हणजे काय हे कृतीतून पाहू हे करून पहा कोण दुभाजक एक ट्रेस कागद घ्या ट्रेस कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढा कोणाच्या दोन्ही भुजा एकमेकांवर येतील अशी घडी घाला तयार झालेल्या घडीमुळे काय होते निरीक्षण करा तयार झालेल्या घडीमुळे कोणाचे दोन समान भाग होतात ती घडी म्हणजे त्या कोणाचा दुभाजक होय शिरोबिंदूपासून कोणाच्या भुजांवर समान अंतरावर बिंदू ए व बिंदू बी घ्या आता कोण दुभाजकावर बिंदू सी पी टी घ्या या प्रत्येक बिंदूपासून बिंदू ए व बिंदू बी चे अंतर मोजा कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू ए व बी बिंदूपासून समान अंतरावर आहे याचा अनुभव घ्या विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण आता कंपासपेटीतील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा करायच्या ते पाहू एक कंपासाच्या सहाय्याने कोण दुभाजक काढणे उदाहरण कोण ए बी सी हा कोणताही कोन काढा या कोनाचा दुभाजक काढा एक कोणत्याही मापाचा कोन कोण सी काढा दोन कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन त्याचे टोक बी बिंदूवर ठेवा किरण बी ए व किरण सी यांना छेदणारा एक कंस काढा छेदन बिंदूंना पी व क्यू ही नावे द्या आता पुरेसे अंतर घेऊन कंपासचे टोक पी बिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढा कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक क्यू बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा चार दोन कंसांच्या छेदनबिंदूला ओ नाव द्या किरण बी ओ काढा किरण बी ओ हा कोन ए बी सी चा दुभाजक आहे कोन मापकाने कोन ए बी ओ व कोन सी बी ओ मोजा पाच हे कोन समान मापाचे आहेत का दोन दिलेल्या कोनाच्या मापाएढे माप असणारा कोण कंपास व पट्टीच्या साह्याने काढणे उदाहरण सोबतच्या आकृतीत दिलेला कोन ए बी सी पहा त्यावरून कोन एबीसी एवढा कोन पी क्यू आर काढा एक किरण क्यू आर काढा दोन कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या तीन कंपासचे टोक कोण एबीसीच्या शिरोबिंदू बी वर ठेवा आणि किरण बी ए व किरण बी सी यांना छेदणारा कंस काढून या छेदन बिंदूंना डी व ई नावे द्या चार कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवा कंपासचे बिंदू क्यू वर ठेवून एक कंस काढा हा कंस रेषा क्यू आर ला ज्या बिंदूत छेदेल त्या बिंदूस टी नाव द्या पाच आता कंपासचे टोक ई बिंदूवर ठेवून कंपास मधील पेन्सिलचे टोक डी वर पडेल इतके अंतर कंपासमध्ये घ्या सहा कंपास मधील अंतर न बदलता कंपासचे पूर्वी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूस एस नाव द्या सात किरण क्यू एस काढा या किरणावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी बिंदू घ्या आठ तयार झालेला कोन पी क्यू आर हा कोण एबीसी एवढा आहे हे कोन मापकाच्या सहाय्याने तपासून घ्या मुलांनो आता कोण दुभाजकाने कोण काढणे पाहू हे करून पहा एक कोण दुभाजकाची रचना करून तीस अंश मापाचा कोण काढा प्रथम साठ अंश मापाचा कोण ए बी सी काढा कंपास व पट्टीच्या सहाय्याने कोण ए बी सी दुभागा मिळणाऱ्या प्रत्येक कोणाचे माप किती ते मापकाने मोजा दोन कोण दुभाजकाची रचना करून पंचेचाळीस कोण काढा एकमेकींना छेदणाऱ्या दोन लंब रेषा काढा व कोण दुभाजकाची रचना करून पंचेचाळीस अंश मापाचा कोण काढा विद्यार्थी मित्रांनो आता आपण सरावसंच तीन सोडवू एक कंपासपेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोण काढा कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा एक पन्नास अंश विद्यार्थी मित्रांनो इथे मी सराव संचातील एक उपप्रश्न सोडवून दाखवला आहे आता उरलेले उपप्रश्न तुम्ही स्वतः सोडवा